सडेतोड बातम्या रोखोक विश्लेषण आणि घडलेल्या बातमी देणारे प्रभावी प्रसार माध्यम म्हणजे संकल्प न्यूज मराठी नमस्कार मी ईशा आपण संकल्प न्यूज मराठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुणे ग्रामीणचा कोरोना आढावा घेण्यासाठी आणि कोरोनामुक्त गावांच्या सरपंचांशी संवाद साधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक आयोजित केली होती सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य यांनी जर नियमांचे काटेकोर पालन केले तर गावे कोरोनामुक्त होतील व तुम्ही लोक खऱ्या अर्थाने कोरोनामुक्तीचे दूत व्हाल असे प्रतिपादन त्यांनी यावेळेस केले पाहूयात या संदर्भात संकल्प न्यूज मराठीने घेतलेला सविस्तर आढावा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर गोरे पुढे म्हणाल्या शासनाच्या योजना राबवताना गावकऱ्यांना सहभागी करून घेणे ही यशस्वी होण्याची पायरी आहे तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महत्त्वाचे कारण असेल तरच बाहेर पडावे अशी सवय लावून घेतली पाहिजे मास्क लावणे वारंवार हात धुणे वेळोवेळी मास्क व्यवस्थित धुवून वापरले पाहिजे या गोष्टींचे पालन केले पाहिजे जेव्हा गावेच्या गावे, गावे बाधित होऊ लागतात तेव्हा गाव पातळीवर गृह विलगीकरणाच्या व्यवस्था फसतात त्यामुळे दुसऱ्या लाटेमध्ये गृह विलगीकरण कमी करा असा निर्णय घेण्यात आला असे सांगून त्या पुढे म्हणाल्या त्यासाठी कोविड केअर सेंटर सुरू केले मात्र लोक कोविड सेंटरमध्ये जायला घाबरत होते परंतु गाव पातळीवर सरपंच ग्रामसेवकांनी लोकांचा विश्वास जिंकला सकारात्मक माहिती लोकांपर्यंत पोहोचवली कोविड मुक्ततेचे निकष शासनाने जाहीर केले होते जिल्हा परिषदेने याबाबतीत चांगले काम केले आहे त्यापुढे म्हणाल्या शासनाने जाहीर केलेल्या योजना राबवण्यासाठी ते घटकच दुर्बल आहेत त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचल्या पाहिजेत असंघटित कामगार म्हणजे बांधकाम कामगार तसेच घरेलू कामगार यांच्यासाठी शासनाने कोरोना काळात अर्थसहाय्य जाहीर केले आहे परंतु कामगारांची नोंदणी नसल्याने ही मदत संबंधितांपर्यंत पोहोचत नाही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सर्व बांधकाम कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयाच्या डब्ल्यू 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 डॉट महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटवर नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळेस केले यावेळी डॉक्टर गोरे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोनाच्या अनुषंगाने राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना गावात कोरोना रुग्ण सापडल्यावर केलेली कार्यवाही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगबाबत दंडात्मक कारवाई करताना केलेले नियोजन सुपर स्प्रेडरवर सर्वेक्षणाबाबत ग्रामपंचायतीने केलेले नियोजन लसीकरणासाठी गावातील लोकांना कसे प्रोत्साहित केले लस साठा कमी असल्याने याबाबतचे नियोजन कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला कशा पद्धतीने सहकार्य केले याबाबत सरपंच ग्रामसेवक गटविकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला सुरुवातीला वतीने तेरा तालुक्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा ग्रामीण भागातील लसीकरण पेसा कार्यक्षेत्रातील नागरिकांचे लसीकरण हॉटस्पॉट भागातील धडक मोहिमेतील तपासण्या एकूण बाधित रुग्ण तपासण्या करण्यात आलेले रुग्ण दोन आठवड्यातील आशा सर्वेक्षण सुपर स्प्रेडर सर्वेक्षण तुलनात्मक नमुना तपासणी अहवाल कोरोनामुक्त दर नगरपालिका निहाय बाधित रुग्ण व क्रियाशील रुग्णांचा तपशील मागील तीन महिन्यातील वयोगटानुसार मृत्यू दर हॉटस्पॉट गावे सर्वात जास्त क्रियाशील रुग्ण असलेल्या हॉटस्पॉट ग्रामपंचायती कार्यान्वित झालेल्या ऑक्सिजन प्लांटची माहिती म्युकर मायकोसिसची पुणे ग्रामीण सद्यस्थिती कोविड लसीकरण केंद्र आणि लससाठा तपशील कार्यरत मनुष्यबळ रुग्णवाहिकांचा तपशील प्रतिबंधात्मक उपाययोजनांअंतर्गत दंडात्मक कारवाई रुग्णांचे बिल व्यवस्थापन अहवालाबाबत यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पांडसरे उपाध्यक्ष रणजित शिवतारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद पंचायत समित्यांचे सभापती गटविकास अधिकारी ग्रामसेवक सरपंच उपस्थित होते सभा संमेलने बैठका यश निवडी पदोन्नती यांच्या बातम्यांबरोबरच बातमीमागची बातमी शोधणारी झुंजाण पत्रकारिता म्हणजेच संकल्प न्यूज मराठी